ही कोणगे आई ही कविता पाहू नदीचे शेजारी गडाचे खिंडारी झाडांच्या ओडीत वेळूंच्या जाळीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावर पिंपर कोणगे त्या ठाई राहते ग आई बघा नदीच्या अगदी शेजारी एक किल्ला आहे तुम्हाला किल्ला आवडतो ना तशाच त्या मुलाला पण किल्ला आवडतो पण नदीच्या शेजारी त्याला तो किल्ला दिसतो आहे आणि त्या पडक्या जुन्या किल्ल्याच्या खिंडारी बांबूची बेट आहे म्हणजे बांबूंची अनेक झाडे एकत्र असतील मुलगा आपल्या आईला सांगतो आहे आपल्या आईला म्हणतो आहे एक जुने मोडकी असे देऊळ आहे त्या नदीच्या शेजारी किल्ला आहे किल्ल्याच्या तिकडे झाडे आहेत बांबूंची बेट आहे आणि बांबूंच्या बेटा बेटाच्या जवळ एक मोडके असे देऊळ आहे त्या देवळाच्या वर एक जांभळा असा अंधार असतो तर अशा भर दिवसा सुद्धा अंधार असणाऱ्या गडद ठिकाणी कोण राहत असेल बर आई असा भीतीदायक प्रश्न तो मुलगा आपल्या आईला विचारत आहे चिंचांचे शेंड्यांना वडांच्या दाड्यांना वडोनी हालवी कोनगे पालवी कोनगे जोराने मोठ्याने मोठ्याने शिडगे वाजवी पाखरा लाजवी सारखी किती वेळ ऐकू येते शिड हा मुलगा आपल्या आईला म्हणतो आहे अग आई चिंचेच्या शेंड्यांना म्हणजे झाडाच्या अगदी वरच्या टॉपवर ज्या शेंड्यांना आणि वडाच्या दाड्यांना आता वडाला दाढी असते का असते बरोबर वडाच्या पारंब्या यांना होडून होडून कोण हलवत राहतो बर, -बर, बर, -बर वोडून -वोडून आई येथे मोठ्या मोठ्याने जोरा जोरात पाखरांना लाजवणारी शीड शीड म्हणजे शिटी असे कोण घालत असेल हा सुद्धा प्रश्न मुलाला पडलेला आहे कितीतरी वेळ ती शिड मला आणि मलाच का ऐकू येत असेल बर खूप वेळ ती शिड वाचते आणि ती मला ऐकू येते आई असे का होत असेल बर कोण असेल बर तिथे असे प्रश्न तो आपल्या आईला विचारत तो आहे सोनेरी पाने घे चौफेरी मंडळ धडोनी नाचती ऐकोनी किती मी पाहिले इतकेची देखील झाडांच्या सावुल्या नदीत कांपल्या हाकांनी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या मुलांना आता या मुलाला पुन्हा पुढचा प्रश्न पडलेला आहे झाडांची वाढलेली सोनेरी पाने झाडांवर चौफेर पसरलेली आहेत बघा झाडांची पाने गळालेली आहेत आणि ती वाढलेली आहेत व त्याला सोनेरी रंग आलेला आहे झाडांभोवतीचा जो पाचोडा आहे तो फा तो फेर धरूनच झाडाभोवती नाचतो आहे आणि मुलगा म्हणतो आहे हे तर मी सर्व पाहतो आहे आई मी इतके बघितले इतके बघितले की झाडांची सावली नदीच्या पानात थरथरते झाडांची जी सावली असते ती नदीच्या पानात थरथरते बघा नदीचे पाणी वाताना संत गतीने असते झाडांची सावली पडते तीसुद्धा शांत असते पण नदी जेव्हा खडाखडा वाहते तेव्हा त्या प्रवाहात त्या हालचालीत त्या झाडांची सावलीसुद्धा हलताना दिसते परंतु मुलाला असं वाटतं की नदीच्या पानात झाडांची सावली थरथरत आहे आणि मी त्याला हाका मारल्या त्याचा मला प्रतिध्वनी प्रतिध्वनी ऐकू येतो मी त्याला हाका मारल्या तर त्याचा सुद्धा मला पुन्हा आवाज ऐकू येतो हे ये सर्व मी ऐकतो आहे बर आई अस मुलगा आपल्या आईला म्हणत आहे हात धडधडते दर धावत आम्ही पडे पडाले तेथून कोण घे मागून आई उरात धडधडे मी घाबरलो माझ्या छातीत ऊर म्हणजे छाती धडधड 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 होत आहे आणि मी माझ्या छातीत धडधड होऊ लागल्यामुळे मी पडायला लागलो आणि पडता पडता मी अचानक एका ठिकाणी पडलो तसाच परत उठलो आणि इथून अजून पडू लागलो परंतु माझ्या मागून मागून कोणीतरी येत होते माझा कोणीतरी पाठलाग करत होते कोण होती गाई सांग ना आई अशा प्रकारे या मुलाला असे भीतीदायक प्रश्न पडले आहेत व तो त्याचे उत्तर आपल्या आईला विचारत आहे अशी ही सुंदर ही कविता भारा तांबे यांनी लिहिलेली आहे धन्यवाद